खबरों के अंदर की पूरी खबर, हर खबर की सटीक पड़ताल, आपका भरोसा हमारी जिम्मेदारी। सच, साहस और सरोकार, यही जिस माँ से बैठे हो उस माँ को मेरे हजारों सलाम। माँ को ऐसा बैठे हो इनका जेल साहब जब आप इतनी असम है, अरे हीरा बेचकर शराब खरीदी है हमने, हीरा बेचकर शराब खरीदी है हमने। अब देखना है शहर में महफिल बनती है या तमाशा चलता है। तो की माझी खासदार की गेलेली आहे पण माझी ताकद गेलेली नाही आहे, ती ताकद तशीच असं वाटत असेल की बाबा इम्तियाज जलील साहेब आता खासदार राहिले नाही। जे धाक पहिले होते तिच्यापेक्षा थोडी जास्त धाक आता त्यांना बघायला मिळणार। तर जेव्हा मला असरार भाईने आणि गज्जू भाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपके साथ एक पूर्व खासदार खड़ा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए है, उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओ करके। आज असे पैसे मिळाल्यानंतर मी बीडला जाऊन बसणार होते त्याला ठोकण्यासाठी। ये सगळं विसरून गेलो क्योंकि हवा का मोड़ मेरा बदल गया। अरे यहाँ तो हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम में गुलिस्ता क्या होगा। आपने बहुत मेहनत की है और लगा था यकीन मानो हमने आपको भगवान के रूप में देखा। ये सब लोग आपको भगवान और ईश्वर का रूप मानते हैं, क्या ये कहना कोई इंसान अपने भगवान को बेबाजी नहीं कर सकता। आप लोगों के पास आपको देने के लिए दुआओं के अलावा कुछ भी नहीं है। आप अगर नाराज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा ग्रामीण मधून आणि शहरामधून हा विषय नाहीये आणि साहेब घेणार पण नाहीये, पण आपल्यावर जी टीका टिप्पणी झाली त्या गोष्टीचा आपल्याला आम्ही गेल्या 8 दिवसापासून त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला सगळ्यांना फोन करून तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे जे आपले गाव आहेत, बूथ आहेत, आपले ठेवीदार आहेत, या ठिकाणाहून आपण सगळा जो सर्वे तयार केलेला आहे, जो डाटा तयार केलेला आहे, सरासरी आपल्या आदर्श ठेवीदारांमधून एकोणतीस हजार 837 एवढं मतदान झालेलं आहे। नाही साहेब झालेलं आहे, नाही साहेब एक मिनिट मला बोलू द्या साहेब, माझी नाही झालं मला बोलू द्या साहेब, मी कधीही काही बोललो नाही, बोलणारही नाही त्याच्यामध्ये साहेब। एक मिनिट, राजकारण नाही साहेब याच्यामध्ये, लोकांची इच्छा आहे म्हणून मला बोललो। आपल्या आपला आपण साहेबांच्या मागे हिंदू समाज आपला तेवढा दटून आहे आणि राहणार आणि भविष्यात पण राहणार, याच्यामध्ये औरंगाबाद मध्य पूर्व आणि पश्चिम या ठिकाणचे आपले सर्व ठेवीदार वेगवेगळ्या भागात राहतात, त्याच्यामुळे सरासरी त्याचा आपल्याला अंदाज नाहीये। तरी मी साहेबांना हे देतो आणि साहेबांनी याच्यावर एक नजर माराव अशी विनंती आहे माझी। नाही गज्जू भाऊ, मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो। मी जेव्हा या आपल्या मुद्द्याच्या मागे लागलो होतो त्यावेळीच मी सांगितलं होतो की हे काम जे मी करत आहे हे फक्त पुण्याईसाठी करत आहे, कारण खूप गोरगरीब लोक याच्यामध्ये फसलेले आहे। आणि जेव्हा लोक हे आदर्शचा मुद्दा आणि माझ्या निवडणुकीचा संबंध लावतो तर मला खूप लहान करण्याचा ते प्रयत्न करतात, कारण कुठेतरी माणुसकी असायला पाहिजे आणि माणुसकीच्या दृष्टीने मी हे काम केलेलं आहे आणि सुरुवातीपासून आपल्याला हे सांगितलेलं आहे की मी निवडणूक मध्ये जिंकलो किंवा पराभव माझा झाला तरी सुद्धा ज्या ताकदीने मी तुमच्या सोबत उभे होतो आजही आहे आणि उद्याही तुमच्या सोबत त्याच ताकदीने उभे राहणार आहे।
मी एकदाही कुणाच्यावरही असं बोट दाखवलेलं नाही आहे की कोणी लोकांनी मतदान केलेलं आहे कोणी नाही केलेलं आहे. हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कोणाला मतदान करायचं आणि त्याप्रमाणे लोकांनी केलेलं आहे. मी त्याचं स्वागतच केलेले आहे. जिंकून आलेले जे आमचे नवीन खासदार आहे त्यांना जाऊन मी गालभेट करून त्यांनाही मी आपला हे दिलेलं आहे, शुभेच्छा दिलेले आहे. मला माहित आहे की आपण मागच्या एक आता किती वर्ष झाले, एक वर्षाचा जास्त झालेला असेल आपण याच्या मागे लागलेलं आहे. मी परवा मुंबईला गेलो होतो, आमचे तुमचे जे वकील आहे त्यांच्यासोबत मी बोललो आणि माझ्या प्रामाणिक मत हे आहे की आपण खूप पुढे आलेलो आहे. तर कोणी आपल्यावर काही सांगत असेल, कोणी सोशल मीडियावर काही टाकत असेल तर ते माझं मत नाही आहे हे स्पष्टपणे सांगतो. माझा मत हे आहे की ही मी जे सिल्लोडची आमची मनगटे मावशी आहे, मी फॉर्म भरताना तिला घेऊन गेलो होतो आणि ती माझ्या ऑफिसला येऊन मागच्या 3 दिवसापूर्वी ज्या प्रकारे ती रडत होती माझ्या ऑफिसला की किती प्रामाणिकपणे ती काम करत होती. म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी आता पराभव झालेला आहे तर मी तुम्हाला सोडणार आहे. मी पहिल्यापासून हे बोललो आहे की जे जोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे राहणार आणि पूर्ण ताकदीने. एक तर तुम्हाला हे याचा चांगला वाटायला पाहिजे की आता इम्तियाज जलील साहेबांकडे काही जास्त काम नाही आहे तर ते आतून खूप ताकदीने आमच्या सोबत राहणार आहे. पहिले तो भी मेरे पास दुसरे और भी काम रहते थे, मीटिंग्स रहते थे, उसकी वजह से मैं उतना टाइम नहीं दे पा रहा था उसके अंदर. अब तो पूरी ताकत के साथ तुम्हारे साथ खड़े रहूंगा, लड़ूंगा उसमें, भिड़ूंगा उसमें, जहां जहां बोले वहां जाएंगे, जहां बोले वहां पर लड़ेंगे, जो भी करने का है वो करेंगे. ग्रामीण एरियातले अनेक लोकांनी मला साथ दिलेले आहे, शहरातले अनेक लोकांनी साथ दिलेले आहे मला. पण निवडणूक एक वेगळी गोष्ट आहे, ते 5 वर्षात एकदा येतं. एक वर्षापूर्वी आपण जेव्हा हे घेतलं होतं तर आपल्या मनामध्ये होतं का असं की एक वर्षापुढे हे आपलं काम जाईल आणि त्यावेळी निवडणूक येईल आणि निवडणूकमध्ये साहेबांचं काय होणार, ते जिंकणार पराभव होणार, आपण त्यांना साथ देणार नाही देणार, एक वेगळी गोष्ट आहे. हे म्हणजे आज जे काही झालेलं आहे मी खरं सांगायचं असेल तर मी एक ऍक्सिडेंटली राजनीतीमध्ये आलेला माणूस आहे. मी 24 वर्ष पत्रकार होतो, पुण्यामध्ये काम करत होतो, खूप चांगली माझी एक नोकरी होती, सगळं काही होतं माझ्याकडे, खूप मोठ्या कंपनीसाठी काम करत होतो मी. असे इथे आलो 28 दिवसापूर्वी आणि सांगितलं की बाबा मला इथून सेंट्रलमध्ये आमदार व्हायचं आहे. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि 28 दिवसामध्ये मी आमदार झालं. त्याच्यानंतर जेव्हा खासदारकीची निवडणूक आली 2019 मध्ये तर मला निवडणूक लढायची होती खासदारकीची. लोक माझ्यावर हसायचं, लोक माझ्यावर बोट दाखवायचं की बाबा हे कसं शक्य होणार, खासदारकी इतकं मोठा एरिया असतं, लाखोंच्या संख्येने मतदान असतं, इतकं सारे गाव आहे, तालुके आहे, तिथे कशा आपण करणार आहे. 22 दिवस शिल्लक होते जेव्हा हे निर्णय घेण्यात आला हो की मी निवडणूक लढणार खासदारकीचा. तर अनेक लोकांनी त्यावेळी सुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि 22 दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात, वर्षानुवर्ष मेहनत करतात, 22 दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद, माझा नसीब होता, माझी कुठेतरी काही पुण्याईचं काम, तुमचा आशीर्वाद होता, म्हणून 22 दिवसामध्ये मी खासदार झालो. आता यावेळी मलाही माहीत होतं इतकं सोपं होणार नाही आहे कारण पैशामध्ये खूप ताकद आहे, पैशामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मलाही याच्या बाबतीत वाईट वाटत नाही. हे दुर्दैव आहे लोकशाहीचा की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बघतं
तर लोक जात बघत, लोक हे बघत की कोणाच्याकडे किती पैसा आहे, कोण किती पैसा खर्च करणार आहे, हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेण्यात येते. आणि दुर्दैवाने कुठे असं झालं असेल, पण याचा अर्थ हे नाही आहे की मी लोकांना सांगतो की माझी खासदारकी गेलेली आहे पण माझी ताकद गेलेली नाही आहे, ती ताकद तशीच आहे. असं नाही आहे की DDR ऑफिसवाले आणि पोलीस डिपार्टमेंट किंवा जे जे आपल्याशी संबंधित आहे, आजशी संबंधित, त्यांना असं वाटत असेल की बाबा इम्तियाज जलील साहेब आता खासदार राहिले नाही, तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते कर